नमस्कार, संगीतास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ। चला तर मग बघूयात ती कशी बनवायची ते। मी हे वटाणे 8 तास भिजून घेतलेले आहेत। आता आपल्याला ते एका कुकर मध्ये काढून घ्यायचे आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात। मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण याच्या 6 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपण एका बाजूला कुकर लावून घेतलेला आहे, त्याचबरोबर आता आपण मसाला तयार करणार आहोत। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, उभे कापलेले आहेत। मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। आता आपण एका बाजूला कुकर लावून घेतलेला आहे। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। मी 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे आहेत, खोबऱ्याचा खीस आहे, 1.5 चम्मच गरम मसाला आहे, 1/2 चम्मच हळद आहे, 1 चम्मच लाल तिखट आहे, काश्मीरी रेड चिली पावडर आहे 1.5 चम्मच, जिरं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, धनिया पावडर आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, आता आपण गॅस चालू करूयात। आणि हा कांदा कढईमध्ये घालून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ह्या कांद्याला मस्त असं भाजून घेऊयात। तर अशा प्रकारे आपला हा कांदा भाजून झालेला आहे। आता आपण हा एका वाटीमध्ये काढून घेऊयात। त्याचप्रकारे आपण हा खोबरा खीस सुद्धा भाजून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता हा खोबरा खीस सुद्धा छान असा मी भाजून घेतलेला आहे। आता आपण हा सुद्धा वाटीमध्ये काढून घेऊयात। तर आता मी हा खोबरा खीस आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण याला बारीक करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकाल मी खोबरा खीस आणि कांद्याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण कढई चालू करून घेऊयात। आता आपलं हे मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात। लाल मिरची पावडर, हल्दी पावडर, काश्मीर रेड चिली पावडर, धना पावडर, गरम मसाला, हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपले हे काळे वटाणे सुद्धा छान असे शिजलेले आहेत। आता आपल्या या मसाल्याने मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे वटाणे घालून घेऊयात।
तर तुम्ही बघू शकता आता या उसळीला किती छान असा कलर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तयार आहे आपली काळ्या वाटाण्याची उसळ। आता आपण याच्यावरती हिरवी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ती घालूयात। आता याला आपण 2 मिनिटं उकळी काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तयार आहे आपली काळ्या वाटाण्याची उसळ। तर अशा प्रकारे तयार आहे आपली काळ्या वाटाण्याची उसळ। ही तुम्ही चपाती बरोबर, भाता बरोबर किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता। जर तुम्हाला ही उसळ आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।